सर्वांना नमस्कार। मी प्रदीप स्टडीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय, अशा बऱ्याच जणांचे कॉल किंवा कमेंट्स देतात। बऱ्याच जणांना या प्रवेश प्रक्रियेबद्दल माहितच नाही की ही नेमकी कशा पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी होते। तर आजच्या भागामध्ये पाहणार आहोत आपण आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया म्हणजे नेमकी काय आहे। कारण बऱ्याच जणांना आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेचे आर्टिकल वाचतात, युट्यूबवरती व्हिडिओ मिळतो, परंतु नेमकी ही प्रवेश प्रक्रिया कशी आहे याबद्दलची माहिती नसते। तर याबद्दलची माहिती आणि आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय याबद्दलची माहिती। कुठेही जाऊ नका, स्टडी करून पाहत राहा आणि शिकत राहा। मित्रांनो, याबरोबरच मला आपणास सांगायला आवडेल की आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया जशी शासनाची योजना आहे, अशा शासनाच्या असंख्य योजना आहेत आणि असंख्य योजना असून सुद्धा शासनाच्या योजनांची माहिती ही शासनाच्या एखाद्या विशिष्ट पोर्टलवर सर्व योजनांची माहिती नाही। म्हणून आम्ही महायोजना.com या नावाने वेबसाईट केलेली असून आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेची ही सर्व माहिती आपण या वेबसाईटवर सुद्धा दिलेली आहे। वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वर या ठिकाणी दिलेली आहे। आपण या वेबसाईटला व्हिजिट करून सुद्धा वेळोवेळी जे आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया आणि इतर योजना आहेत यांचे जे अपडेट्स आहेत हे अपडेट्स आपण भेट देऊन जाणून घेऊ शकता। तर आता पाहूया आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया म्हणजे नेमकं काय। आरटीई याचा अर्थच असा आहे मित्रांनो, राईट टू एज्युकेशन। राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा हक्क। हा शिक्षणाचा हक्क कायदा 2009 अन्वये बालकांना वय वर्ष 8 ते 14 पर्यंत, म्हणजेच साधारणतः ढोबळमानाने विचार करायचा झाल्यास इयत्ता 1 ते 8 पर्यंत शिक्षण हे मोफत आणि दर्जेदारपणे सक्तीचं दिलं गेलं पाहिजे। यासाठी राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 म्हणजेच बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार 2009 हा कायदा अंमलात आणला। देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया राबविली जाते। आता आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन हा कायदा झाला, 25% याला का म्हणायचं? कारण ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा शासनाच्या अनुदानावरच्या शाळा आहेत अशा शाळांमध्ये जेवढे विद्यार्थी त्या शाळेमध्ये असतात त्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं आणि शासन या शाळेमधील कर्मचाऱ्यांना पगार देत असतं। म्हणून या शाळेमध्ये कुठल्याही पद्धतीची फी आकारणी केली जात नाही। परंतु शासनाने साधारणतः 2010 पासून, म्हणजे हा कायदा आल्यापासूनच, काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा काही मराठी किंवा इतर माध्यमांच्या शाळा ज्या अशा आहेत ज्या सेल्फ फायनान्स म्हणजे स्वतःच्या पैशावर चालतात, अशा शाळांमध्ये या जागा 25% भरल्या जातात। म्हणून याला 25% नाव आहे। कारण या जागा का भरल्या जातात? कारण अशा शाळा या त्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून फीस घेत असतात आणि ती फीस मग शाळेचा खर्च असेल, कर्मचाऱ्यांचे पगार असेल, अशा सर्व बाबींवरती ते खर्च केला जातो। आता जर उदाहरणार्थ शाळेमध्ये जर समजा या वर्षी पहिलीसाठी 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार असतील तर अशा 100 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थ्यांचे प्रवेश हे शासन त्या शाळेमध्ये करतं। म्हणून याला 25% म्हणजे एकूण जागेच्या 25% प्रवेश हे शासन आपल्याकडून या शाळेमध्ये करत असतं। आता हे प्रवेश करत असताना शासनाने काही अटी व शर्ती लादलेल्या असतात, जसं की पालक हा आर्थिक दुर्बल गटातला असला पाहिजे, म्हणजे ज्याचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखाच्या आत आहे असेच पालक आपल्या पाल्याचा अर्ज हा या योजनेसाठी करू शकतात। तसंच जे वंचित गटातील पालक आहेत, मग
खुला प्रवर्ग सोडता जे सर्व रिजर्वेशन कॅटेगरी मध्ये येतात असे सर्व पालक या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि अर्ज केल्यावर यांचा प्रवेश हा मोफत त्या शाळेमध्ये होत असतो. जरी शाळा इतर विद्यार्थ्यांकडून फी जरी घेत असली तरी शासनाकडून किंवा शासनाच्या या कोट्यातून हा प्रवेश मोफत दिला जातो. म्हणूनच याला आरटीई 25% फ्री ऍडमिशन असं म्हणतात. आता हा जो प्रवेश दिला जातो या प्रवेशाच्या बदल्यात शाळा आपणाकडून कुठल्याही प्रकारची फी आकारणी करू शकत नाही आणि ही जी फीस आहे ही आपल्या पाल्याची जी फीस असते ही फीस शासनाच्या निकषाद्वारे एक शुल्क निर्धारित करत असतं आणि ती शुल्क जे आहे ती शुल्क त्या शाळेला अदा केली जाते. म्हणजेच 25% विद्यार्थ्यांचे जे प्रवेश शासनाच्या कोट्यातून होत असतात त्याला शासन आपल्याकडून अशा शाळांना पैसे देतं. म्हणून ही प्रक्रिया याला पालकांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे आकारले जात नाहीत. म्हणून राईट टू एज्युकेशन अंतर्गत ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने याला आरटीई 25% फ्री ऍडमिशन किंवा मोफत प्रक्रिया असं म्हणतात. अशाच पद्धतीनं 2021-22 ची आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ही सुरू झाली असून ही प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीनं असणार आहे, याच्यामध्ये काय निकष असतील, वयाची अट काय आहे, किती जागा असतील, कोणत्या शाळा पात्र आहेत, या सर्वांची माहिती आपण येणाऱ्या पुढील भागात पाहणारच आहोत. त्यासाठी मात्र जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून त्याच्या समोर बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे या प्रवेश प्रक्रिया संदर्भानं जी काही मी अचूक मार्गदर्शनाचा तो व्हिडिओ आपणापर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी. तर मग हा व्हिडिओ आवडल्यास आपण या चॅनलला लाईक करून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.